हे तीन कांदे मी धुवून घेतले आहेत, ते बारीक चिरून घेणार आहे. आणि हे टोमॅटो नऊ घेतले आहेत, ते मी धुवून घेतले आहेत आणि ते बारीक कापून नंतर मिक्सरला लावून त्याचा रस घेणार आहे. 15 ते 20 काजूगर भिजत ठेवले होते, त्यांची मी आता पेस्ट करून घेणार आहे. नमस्कार, जय मल्हार रेसिपी या चॅनलच्या वतीने आज मी आपणास तंदुरी पनीर मसाला ही रेसिपी कशी करतात ते दाखवणार आहे. त्यासाठी घेतलेले साहित्य: टोमॅटोचा रस करून घेतलेला आहे, कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि काजूगरांची पेस्ट करून घेतलेली आहे. फोडणीसाठी 4 तमालपत्र 2 तुकडे करून घेतली आहेत, 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, 5 काळी मिरी घेतली आहे, 4 टेबलस्पून धणे पावडर घेतली आहे, 1 टेबलस्पून जिरा पावडर घेतली आहे, 2 टीस्पून लाल तिखट मिरची पावडर घेतली आहे आणि 2 टीस्पून लाल काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे आणि कसुरी मेथी बारीक करून घेतली आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेतला आहे. आणि 4 टेबलस्पून आले लसूण मिरची पेस्ट घेतली आहे. दह्याचे पाणी निघून जाण्यासाठी मी हे दही फडक्यामध्ये बांधून 10 मिनिटांसाठी ठेवणार आहे. तंदुरी मसाल्याची पेस्ट तयार करण्यासाठी मी हे दही पाणी गळून घेतलेले दही घेतलं आहे. त्यानंतर 1-2 चमचे मी तंदुरी मसाला घेतला जो घरी केलेला आहे. थोडा बारीक केलेला कांदा घेतला आहे, 1 चमचा आले लसूण मिरची पेस्ट घेतली आहे आणि चवीसाठी मीठ घेतलं आहे. तंदुरी मसाल्याच्या मिश्रणामध्ये 1 चमचा बेसन टाकत आहे. आणि थोडीशी कोथिंबीर बारीक केलेली घालत आहे. अर्धा किलो पनीर घेतलं आहे आणि हे मी घरीच बनवले आहे. आणि हे कसं तयार करायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तंदुरी मसाला लावून हे पनीर मी 10 मिनिटांसाठी मुरण्याआधी ठेवणार आहे. गॅस चालू करून कढई तापत ठेवली आहे. आता मी त्यामध्ये फोडणीसाठी तेल घेत आहे.
फोडणीसाठी दालचिनी, वेलची आणि 5 काळी मिरी टाकलेली आहे. आणि आता त्यामध्ये मी तमालपत्र टाकत आहे. आणि आता त्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा टाकत आहे. कांद्याबरोबरच मी आता त्यामध्ये आले लसूण मिरची पेस्ट टाकत आहे. म्हणजे दोन्ही युनिट व्यवस्थित येते भाजी मिरची असे. कांदा, आले, लसूण, मिरची पेस्ट छानपैकी भाजली गेली आहे. आता त्यामध्ये मी हे मसाले घालत आहे. धणेपूड, जिरेपूड, हे सगळे मसाले आता त्यामध्ये मी घालत आहे. आता हे सर्व मसाले मी नीट व्यवस्थित असे भाजून घेत आहे. मसाले छान भाजले आहेत. आता त्यामध्ये मी टोमॅटोचा रस घालत आहे. आता मी गॅस बारीक करून ठेवत आहे आणि टोमॅटोचा रस मसाल्यामध्ये शिजायला ठेवत आहे. अर्धा टीस्पून साखर घालत आहे. ही ऐच्छिक आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही घालू शकता किंवा नाही घातली तरी चालेल. आणि आता मीठ घेत आहे. ते आपण चवीनुसारच घालावे. टोमॅटोचा रस नीट व्यवस्थित तसा शिजला आहे आणि तेलाचा तवंगही आला आहे. आता त्यामध्ये मी काजूची पेस्ट घालत आहे. काजूची पेस्ट मसाल्यामध्ये नीट मिक्स करून घेत आहे. मसाला नीट व्यवस्थित शिजण्यासाठी मी त्यावर आता 2 मिनिटांसाठी झाकण ठेवत आहे. पंधरा मिनिटं झाली आहेत. आता मी हे पनीर चुलीवरती भाजून घेत आहे.
पनीरची एक साईड भाजून घेतली आहे, आता दुसरी साईड भाजायला ठेवली आहे. पनीर मसाला ग्रेव्ही तयार झाली आहे. आता त्यामध्ये मी पनीरच्या तुकड्यांना तंदुरी मसाला लावून ते चुलीवर भाजून घेतले होते ते तुकडे आता मी या पनीर मसाला ग्रेव्हीमध्ये टाकत आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालत आहे. आता मी गॅस बंद करत आणि यावर झाकण ठेवत आहे. तंदुरी पनीर मसाला ही रेसिपी तयार झाली आहे. आपणही करून पहावी. आपणास आवडल्यास आपण माझ्या जय मल्हार रेसिपी या चॅनलला लाईक करावे, शेअर करावे, सबस्क्राईब करावे. तसेच आपल्या मित्रमंडळींना आप्तेष्टांनाही शेअर करावे. आणि जे माझ्या चॅनेलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.